म्हणजे आम्ही काही केलं की घोडे बाजारात तुम्ही केली की शॉपिंग. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही, माफ करा दादा. की मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून होऊ द्या मग जर हे होऊ द्यायचंय तर. अरे तुमच्या मनातलं दुःख काय हे बाकी कुणी जरी ओळखू शकत नसलं तरी मी नक्कीच ओळखतो हे मला माहिती आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर ते नगरसेवक एकनाथराव शिंदे साहेबांच्या पहिल्या सभागृहातल्या भाषणात फॅन झाले. पण तेच नगरसेवक मला ज्या वेळेस नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून येणार हा सरकारने निर्णय घेतल्यानंतर तेच नगरसेवक म्हणले हे काय शिंदे साहेबांचं, स्वतः 40 घेऊन मुख्यमंत्री झाले, आमची संधी काम नगराध्यक्ष म्हणून हुकवली, आम्हाला सुद्धा ठेवायची. स्वतः 40 घेऊन गेले मुख्यमंत्री झाले. 50 तुम्हाला धरलं नव्हतं महागाईत तुम्ही म्हणून. तुमचं काय कधी कुठं सटकताल काय? मुंडे साहेब बोला, वेळ कमी आहे बोला. पण अध्यक्ष महाराज, त्या नगरसेवकांनी खंत व्यक्त केली किंवा ज्या व्यक्तीवर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला माणूस असा एक्सटेंड कसं करणार की रिक्षावाल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि या सभागृहात भाषण केलं आणि त्या भाषणावर फॅन झालेले ते नगरसेवक म्हणले की अरे काय व्यक्ती आहे, काय मुख्यमंत्री आहे, काय भाजपने समर्थन केलंय. आणि ज्या वेळेस नगराध्यक्ष जनतेतून येणार म्हणलं की ते नगरसेवक एवढे बिघडले, ते म्हणले ह्यांनी तर 40 नेले आणि मुख्यमंत्री झाले पण आम्हाला उद्या तशीच संधी आली असती, ती आमची संधी का गमवली. हा मात्र राग आहे. अरे अध्यक्ष महाराज हे बरोबर आहे, काय बघा कुछ नाही, ग्लास फोडात असं काय काय अर्थ. अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यावर अनेक जणांनी सांगितलं, आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा म्हणले, आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी म्हणले की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नाव एकनाथ आहे, ते आता महाराष्ट्राचे नाथ आहेत. आणि अध्यक्ष महाराज ज्या वेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर निर्णय काय घेतला? माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातूनच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये. ऐकनाथ होण्यामुळेच घेतलेले निर्णय स्वतःलाच बदलावे लागतात अशी वेळ येते अध्यक्ष महाराज, म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती की असं होऊ नये. डॉक्टर कुट्टे साहेबांनी भाषण केलं, माझे मित्र आहेत. अध्यक्ष महाराज ज्यावेळेस सत्तांतराची परिस्थिती होती त्यावेळेस बाकी आम्ही सर्वांना बघत होतो, पण आम्ही सर्वांना बघत असताना आमचे मित्र म्हणून डॉक्टर कुठे आम्हाला सुरतेला सुद्धा दिसायचे, सुरतेच्या स्वारीवर होते, सुरतेच्या स्वारीहून गुवाहाटीच्या स्वारीवर पण गेले, गुवाहाटीहून गोव्याला पण आले, गोव्याहून मुंबईत आले, मुंबईत 42 दिवस लागले मंत्रिमंडळ. मुंडे साहेब तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला आठवण करून द्यायची जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रॅकवरनं बाजूला जाता तेव्हा, म्हणून आठवण करून देतोय परत की 137 खाली आपण अमेंडमेंट वरती बोला. अध्यक्ष महाराज मी नक्कीच बोलताना या गोष्टीची काळजी घेईल, पण मित्र म्हणून काळजी मला या गोष्टीची. अध्यक्ष महाराज ज्या तडफ्यानं ते बोलत होते, अरे निष्ठा 50 वर्ष पक्ष आज इथं उपस्थित, खरंच जर आता आपण समजू की हे सभागृह आणि सत्ता पक्ष एक गाव आहे, तुम्ही सगळेजण एक गाव आहेत आणि या गावाची नगराध्यक्ष म्हणून म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून निवड करायची आहे आणि तुम्हाला सगळ्याच्या हातात जर बॅलेट दिलं तर मुख्यमंत्री कोण होईल? मदन भाऊ बोलो, हात जोडून माझी विनंती आपल्याला, हात जोडून विनंती आहे. अरे तुमच्या मनातलं दुःख काय
हे बाकी कुणी जरी ओळखू शकत नसलं तरी मी नक्कीच ओळखतो हे मला माहिती आहे. अरे तुम्ही काय मिळवलं मला कळतच नाही. बोला कंटिन्यू. अध्यक्ष महाराज काय मिळवलं भारतीय जनता पार्टीने मला कळालं नाही. मला अरे कमीत कमी विरोधी पक्षामध्ये होते, संवैधानिक पदावर विरोधी पक्ष नेते पदाच्या तरी बसले होते. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही, माफ करा दादा, संवैधानिक नाही आहे. बरं आम्हाला विरोधी पक्षात बसले असताना सुद्धा दुःख का व्हायचं? 120 सदस्य घेऊन सुद्धा आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं, याच त्यांच्यापेक्षा आम्हाला दुःख. कसे हसले, कसे हसले. आणि आता अध्यक्ष महाराज सत्ता मिळवली, कितने थे, फार चांगलं भाषण झालं काल षण्मुखांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयाच. पहिल्यापासून तसा मी त्यांच्या भाषणाचा फॅन आहे. पण अध्यक्ष महाराज बिलातच आहे, मुख्य मुद्दाच आमचा सुचवायचंच हे की मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून होऊ द्या, मग जर हे होऊ द्यायचंय तर. अध्यक्ष महाराज मिळवलं काय? भारतीय जनता पार्टी अंत्योदय अंतिम व्यक्तीपर्यंत. आमचं सोडून द्या हो. जय भाऊ तुम्हाला मीच घेतलं पक्षात, तुम्ही मुंडे साहेब आपल्या कन्क्लूड करायचंय. आता तुम्ही बोला जे अध्यक्ष महाराज बोला तुम्हाला आम्ही की हे कायदा करत असताना आज ज्या तडफेरी ज्या कष्टानी हे कायदा तयार होतो करतायत. एकीकडे शहरी भागामध्ये अध्यक्ष महोदय नगराध्यक्ष जनतेतून घ्यायचा, शहरी भागामध्ये महानगरपालिकेमध्ये प्रभागातल्या 3 सदस्याचं 4 करायचं, आणि अध्यक्ष महाराज ग्रामीण भागामध्ये मात्र जिल्हा परिषदेच्या गटाची रचना 85 करायची, कमी करायची. हा ग्रामीण भागावर अन्याय नाही? आणि हा जर ग्रामीण भागावर ग्रामीण भागातले प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं बोलत असू आणि आम्ही जर हा अन्याय या सभागृहामध्ये मांडत असू तर आम्ही पाप करतोय का? अध्यक्ष महाराज एकीकडे हा त्याचाच भाग आहे, हा एकीकडे एक विषय ग्रामीण भागावर अन्याय होतोय आणि दुसरीकडं शहरी भागावर जास्तीचं लक्ष. ह्याच्यात काय दिसतं? ह्याच्यात राजकारण दिसतं, ह्याच्यात ओट पॉलिटिक्स दिसतं. आपण कायदे मंडळामध्ये बसलेलो आहेत अध्यक्ष महाराज, आणि या कायदे मंडळामध्ये बोलत असताना पुन्हा एकदा तेच दुःख व्यक्त करावं लागतंय. बोला बोला तुम्ही कंटिन्यू करा. तेच दुःख व्यक्त करावं लागतंय की अध्यक्ष महाराज 120 आले विरोधी पक्षात राहावं लागलं, 120 आले सत्ता आली मुख्यमंत्रीपदी बसायला नाही मिळालं, उपमुख्यमंत्रीपदी बसायला मिळालं. हे तुम्हाला जरी दुःख वाटत नसेल ते कधीतरी जुन्या तुमच्या विचारात होतो म्हणून मला दुःख वाटतंय, म्हणून हे व्यक्त करतो. तुम्ही बोलवलं तरी नको, तुम्ही जे आहे ते आणखीन बघा 2-2.5 वर्ष. चला मुंडे साहेब. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की जनता फार हुशार झाली आहे. आता उदाहरण जर आपण नगराध्यक्ष जनतेतून करायचं ठरवलं आणि गावातल्या जनतेने ठरवलं की सर्व पक्षाला खुश करायचं, कुणाला नाराज करायचं नाही. काही ग्रामपंचायतीचे उदाहरण मी आजही देऊ शकतो. माझ्याकडे एक ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीत सरपंच एका पक्षाचा निवडून आणला. 11 ग्रामपंचायत होती, 5 सदस्य एका पक्षाचे निवडून आणले आणि उर्वरित 6 पक्ष एका पक्षाचे निवडून आणले, म्हणजे तिन्ही पक्षाला गावात जे बल होतं ते देऊन टाकलं. कसं चालवायचं? अध्यक्ष महाराज उद्या जर एखादा नगराध्यक्ष नाही तर बहुसंख्य नगराध्यक्ष, आज आपण हे कायदा आणि नियम जे केलेले आहेत नगराध्यक्ष पदाच्या संदर्भातले, अध्यक्ष महाराज हे काही त्यांना समजणार नाही.
मी उद्या अडीच वर्ष कसा जरी वागलो मला विचारणारं कोण नाही, मला त्या पदावरून काढणार असं जर कोणी नाही आणि ही जर या कायद्यामध्ये तरतूद नसेल तर अध्यक्ष महाराज मला आपण सांगा त्या गावाची व्यवस्था कशी चालेल, नगरपालिकेची काय व्यवस्था आहे काय, त्या गोष्टीवर मी येणार नाही। म्हणून अध्यक्ष महाराज करायचंय करायचंय तर फक्त एवढ्यासाठी करू नये की उद्या आपण ताकद लावून, कुठे साहेब सर्वार्थाची ताकद म्हणतोय आम्ही, तुम्ही जे म्हणताय ना हे ते तुम्ही म्हणलात घोडे बाजार नाही गेले म्हणले घोडे बाजार, म्हणजे आम्ही काही केले की घोडे बाजार, तुम्ही केली की शॉपिंग, असं नसतं, राजकारण राजकारणच असत। म्हणून अध्यक्ष महाराज या विधेयकाला मी आपल्याला विनंती करतोय की आपण समितीकडे पाठवावं ही कळकळीची विनंती करतो, धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।